दरम्यान खासदारकी पुन्हा बहाल झाल्याच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांना ट्वीट करून शुभेच्छा दिलेल्या आहेत, आपण पाहूयात. अभिनंदन, न्यायाच्या मार्गाने पुन्हा एकदा लोकसभेमध्ये जाण्याचा तुमचा मार्ग मोकळा झालाय. आपल्या देशासाठी आणि सत्यासाठी लढणाऱ्यांना गप्प करण्याच्या कारवाया सारं जग पाहत आहे. असल्या कृत्यांमुळे भारताची बदनामी होते. आम्ही या दडपशाहीच्या विरोधामध्ये लढा देत राहू. हॅशटॅग इंडिया जीतेगा भारत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.